आणि विनोद कांबळे यांनी हे नाव इंटरनॅशनल याच्यात शारदाश्रम विद्यामंदिर हे आमच्या समोर शाळा आधी हाऊसिंग कॉलनी झाली आणि मग शारदाश्रम विद्यामंदिर झालं आणि त्याच्यामध्ये मी सुरुवातीला शिकलो. सचिन तेंडुलकर आम्हाला अभिमान होता की आमच्या शाळेत होतो. शारदाश्रम ही सहनिवास प्रकार म्हणजे सोसायटी आहे आणि ज्यावेळेला ती झाली त्यावेळेला सहनिवास ही कन्सेप्ट ही संकल्पना फार माहिती नव्हती लोकांना. मी लोक बघायला यायचे एकत्र लोक राहतात कसे काय सोसायटी बरोबर. मी त्या सोसायटीमध्ये आलो मी फार लहान होतो 4.5 वर्षात असताना आई बाबांचं बोट धरून मी कॉलनीत राहायला आलो. ती कॉलनी ॲक्च्युली बांधताना मी पाहिली म्हणजे ती मोठी होताना पाहिली. जसं मी कॉलनी मोठी होताना पाहिली तसं कॉलनीनी सुद्धा मला मोठं होताना पाहिलं. माझी जडणघडण त्या कॉलनीमध्ये घडली. मी जे ध्यानी मगाशी म्हटलं ते गणेशोत्सवामध्ये जी सुरुवातीला नाटकं झाली त्या नाटकामध्ये माझं पहिलं पाऊल रंगमंचावर पडलं असं म्हणायचं ते क्लिशे वाक्य आहे. तर तसं माझं पहिलं तरुण गायी पाहावंच आणि मुख्यतली लढणारी मंडळी समोर ही असं शारदाश्रममध्ये घडलं. 135 फॅमिलीज तिकडे होत्या. जुनी सोसायटी असल्यामुळे त्याला लिफ्ट नाही. 6व्या नंतर घडची आता मी आणि बायको इथे राहतो पुण्यात. माझा मुलगा आणि सून तिथे राहतो शारदाश्रममध्ये. तर त्या शारदाश्रममध्ये माझं सगळं म्हणजे जसं ते मला गती टप्प्याटप्प्यावर भेटल्या ज्यांनी मला वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळ्या काही संधी दिल्या वेगवेगळे काही अनुभव दिले अनपेक्षितपणे मला काही मार्गाला वळवलं तसं माझ्या कॉलनीनी सुद्धा. त्याच्यामुळे आता शेवटचा चॅप्टर जो आहे तो शारदाश्रम या त्याच्यावर आहे. तर शारदाश्रम या कॉलनीमध्ये मी लहानाचा मोठा झालो आणि तिकडे माझं सगळं काय कर्तृत्व लहानपणचं की तिकडे घडलं गेलं. तर शारदाश्रमच्या निमित्ताने मग बाकीचं सगळं माझं जे आहे पुढची करिअर की त्या शारदाश्रमला हाताशी धरूनच घडली. म्हणजे उदाहरणार्थ आमच्या शारदाश्रममध्ये मधू दंडवते राहायचे जे नंतर फायनान्स मिनिस्टर अर्थमंत्री आणि रेल्वेमंत्री झाले भारताचे. मधू दंडवतेचं धाकटा भाऊ वृंदावन दंडवते हा अग्रगण्य प्रायोगिक संस्था जी होती रंगा आहे विजय मेहता माधव वाटवे अरविंद देशपांडे विजय तेंडुलकर शिपू भागवत वगैरे त्या कमिटीवर होते. तिथे तो नाटककार आणि तिथे मेंबर होता. तो त्यांनी मला शारदाश्रमच्या परिघा बाहेर काढला आणि तो रंग्यांमध्ये मला घेऊन गेला. ते सगळं शारदाश्रमच्या मुळे झालं. तिकडे मी जे करत होतो त्याच्यामुळे अनेक घटना नंतर घडल्या. शारदाश्रममध्ये मी जे काही नाटक केलं ते बघायला रत्नाकर मतकरी आले आणि त्यांनी रेकमेंड केलं विनायक चास्करांकडे की ह्यांनी अतिशय उत्तम तिथे बसवलेले आणि त्यांनी काही आताही केलेलं होतं. नाटक मी एक केलं म्हणजे वॉल्टर मॅथाऊ नावाच्या ॲक्टरचा प्लाझा स्वीट नावाचा सिनेमा आला होता. भयंकर इम्प्रेस झालो. कशाने इम्प्रेस व्हायचं होता आपण तिथे केलं पाहिजे त्याच्यात मी मला वाटते आपण करूया असं. त्या ताजा स्वीट मध्ये त्यांनी 3 वेगवेगळे डोस केले होते. एकच स्वीट म्हणजे तालन त्या ताला देण्या येणारी तपस तर त्याच्यामध्ये त्यांनी 3 डोस केले होते. आपणही असं करून घेतले असं मला वाटतं. मी केलं आणि ते नेमकं मतकरी बघायला आले होते. आम्ही तेव्हा आरडीची तारीख चालली होती आणि ते असं म्हटलं आवश्यक केलेले आहे म्हणजे काय आमच्याकडे काय हो सगळं सगळ्याला सर टाळ्या वाजवतात वगैरे मी असं म्हटलं खरंच होतं. तर तो आणि प्रतिभा त्याची बायको बघायला लागली आणि त्यांनी मग ते बघितलं आणि त्यांनी ते तो मतकरी काळाला गजरा नावाचा कार्यक्रम करायचा विनायक चास्करांचा. तर त्यांनी विनायक चास्करांचं रेकमेंड केलं असा असा तो मुलगा तिथे काय करतोय ना तो प्रकार चांगला आहे बघा चास्करांनी बोलवलं मला आणि मग चास्करांनी डोळे घेऊन वाचून दाखव काय आहे असं म्हणाले.